जुपिटर रुग्णालयात महेश गायकवाड यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. राहुल पाटील हे त्यांचे सहकारी होते, त्यांच्यावर देखील उपचार सुरू आहेत. दुसरीकडे आपण पाहिलं तर कळवा पोलीस स्टेशनमध्ये काल रात्रीच या घटनेनंतर गणपत गायकवाड त्यांच्याबरोबर हर्षल केणे आणि संदीप सरवणकर यांना अटक करण्यात आली होती. याच प्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात त्यांना आणण्यात आलं होतं, कारण त्या ठिकाणी जर हिल लाईन पोलीस ठाण्यात कुठेतरी ठेवलं असतं तर कुठेतरी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. या घटनेनंतर शिवसैनिक आक्रमक झाले होते. आज देखील शिवसेनेचे अनेक पदाधिकारी हे निवेदन देण्यासाठी त्या पोलीस ठाण्यात जमले होते, त्यामुळे कुठेतरी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित राहिला असता त्यामुळे त्यांना कळवा पोलीस स्टेशन येथे आणण्यात आले होते. आणि कळवा पोलीस स्टेशनमध्येच गणपत गायकवाड त्याचबरोबर केणे आणि सरवणकर यांचा जबाब नोंदवण्यात आलेला आहे. जी फायरिंगमधली पिस्तूल आहे ती देखील पोलिसांनी जप्त केलेली आहे. एकूणच संपूर्ण पंचनामा केलेला आहे आणि काही वेळापूर्वीच या तिघांनाही आता कल्याणच्या कोर्टामध्ये पोलिसांकडनं नेण्यात आलेलं आहे. हा संपूर्ण जो गुन्हा आहे हा आता मुंबई ठाण्याच्या गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आलेला आहे. या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशीचे आदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले आहेत. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणात आता नेमका गोळीबार का झाला, का गणपत गायकवाड यांचा तोल चुटला आणि त्यांनी हे टोकाचं पाऊल उचललं याची संपूर्ण माहिती घेतली जाणार आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.